आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी नितेश राणे कोल्हापुरात, दसरा चौकात येऊन राज्य सरकारला केलं आवाहन. राणे समितीने दिलेल्या आवाहन पाहून ताबडतोब मराठा आरक्षण जाहीर करा असे आवाहन कोल्हापूरच्या दसरा चौकात येऊन नितेश राणे यांनी राज्य सरकारला केलं. कोल्हापूरच्या दसरा चौकात मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला आज नितेश राणे यांनी भेट दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले, मराठा आरक्षणाला सरकारकडून वेळ काढूपणा सुरू आहे, त्यामुळे तरुणांच्या आत्महत्येमध्ये वाढ होत आहेत. आता मराठा समाजाचा उद्रेक होण्याच्या बाकी असून राज्य सरकारने राणे समितीने दिलेला अहवाल तपासावा आणि ताबडतोब आरक्षण द्यावे असं आवाहन राज्य सरकारला केलं. आरक्षण द्यायचं नाहीये, ज्यांना आरक्षण ते देऊ शकत नाही हे आता त्यांचा विषय. आता मुख्यमंत्री राज्य सरकार, पण मला एवढंही माहिती आहे राज्य सरकार म्हणून वेळ काढू धोरण चाललेलं आहे, ते करता कामा नाही. राज्य सरकारच्या मनामध्ये इच्छाशक्ती असली तर आरक्षण आपल्याला उद्या परवा एक आठवड्यामध्ये भेटू शकतं. नोव्हेंबर उजाडायची वेळ म्हणजे गरज नाही असं मला प्रामाणिक पद्धतीने भाजप यासाठी भाजपने किती स्वतःला शेकून घ्यावं जळून घ्यावं हे भाजपने विचार करावा शेवटी. पण हेही तुम्हाला सांगतो, आता सांगली आणि जळगावमध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये मराठा समाजाने पण एक गोष्टी लक्षात ठेवावं, जोपर्यंत आपण मतांमध्ये आपलं ताकद दाखवत नाही तोपर्यंत तुम्हाला असं कोणीही खरंच गंभीरने घेतं का हा पण तुम्ही स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे. एका बाजूला तुम्ही आरक्षण असं एवढं आता कोल्हापूरमध्ये एवढं जोरात पेटतंय आणि सांगलीमध्ये आता ज्या लोकांबद्दल हे आता आपले शाहीर बोलतायत त्या लोकांनाच मतदान होत आहे ना सांगलीमध्ये, म्हणजे किती इथे हाकेच्या अंतरावर आहे. असं नाही काय गडचिरोलीमध्ये मतदान झालं, मग ह्याला काय समजावं आम्ही लोकांनी. मग एका बाजूला अगर तेच लोक अगर दसरा चौकामध्ये जमतायत आणि खालती आतमध्ये मतदान पेटीमध्ये जाऊन काय वेगळंच करतायत, मग हे खरं समजावं की ते खरं समजावं. जोपर्यंत मराठा समाज म्हणून अगर आपण काही गोष्टी डोक्यात बसवत नाही की शेवटी आपण लोकशाही असलेल्या एका देशामध्ये राहतो, अगर आपल्याला सरकारपर्यंत अगर संदेश पोचवायचा असेल तर मतदानाच्याच माध्यमातून आपल्याला सरकारशी बोलायला लागेल. अन्य समाज कसे बोलतात का नाही दुसऱ्या समाजाचा आरक्षण हात लावायला कोण हिंमत करत. म्हणून ह्या सगळ्या बाबतीमध्ये मराठा समाजामध्ये जे जाणकार लोक आहेत त्याही लोकांनी समजलं पाहिजे की लोकशाहीमध्ये निवडणुकींच्या माध्यमातूनच तुम्ही सरकारशी बोलू शकता, संदेश पाठवू शकता. तुम्ही दसरा चौकमध्ये तुम्ही सांगताय की तुम्हाला भाजप नको आहे पण मतदानामध्ये तुम्हाला भाजप हवं आहे, म्हणजे आम्ही काय समजावू. याहीबद्दल सगळ्या मराठा समाजाने विचार करावा. अरे याबद्दल आमच्याबद्दल पण सोशल मीडियामध्ये माझ्या घरी जाईपर्यंत शिव्या पडतील पण हे सत्य आहे. आणि आम्हा लोकांना काय कोणाशी लेणं दे म्हणजे आम्हा लोकांना कुठलं स्वार्थ नाहीये. म्हणून शेवटी तुम्हाला अगर तुमची ताकद मतदान पेटीमध्ये तुम्ही दाखवत नसाल तर या गोष्टीला काय अर्थ राहत नाही. आज 145 आमदार आतमध्ये आहेत विधिमंडळामध्ये, म्हणून ती ताकद आहे. विधानसभा ही ताकद आहे. पण तुम्ही विधानसभेमध्ये, महानगरपालिकेमध्ये, नगरपंचायतीमध्ये अगर तुम्ही एकजूट होऊन अगर मतदान करत नसाल तर तुम्हा लोकांना आपण समाज म्हणून सरकार किती गांभीर्याने घेईल हा पण प्रश्नचिन्ह आहे. आज दिल्लीमध्ये चर्चेमध्ये काय होत आहे ते ठीक आहे, मराठा समाज मागतोय आंदोलन पण सांगली आणि जळगाव आम्ही जिंकलो ना, मग त्याचा काय अर्थ काढा. वाढवायचं असेल तर ह्या योजना पहिलं लवकरात लवकर विद्यार्थ्यांनी तरुणांमध्ये त्या ह्या योजनांच्या माध्यमातून ते विश्वास निर्माण करू शकतात. आज या आत्महत्या होण्याचे प्रमुख कारण ह्या योजनांमध्ये झालेली फसवणूक आहे. तर तरुणाला काय वाटतं की ज्या योजना माझ्यासाठी घडवलेल्या आहेत त्याच्यातून पैसेच भेटत नाही. बँकेकडे गेल्यानंतर बँक बोलते की आमच्या सरकारशी काही लेणं देणं नाही, सरकारशी जाऊन बोला. मग ह्या
सगळ्या बाबतीमध्ये अगर राज्य सरकारला अगर ह्या बँकेच्या माध्यमातून अगर तरुणांना उभं केलं नाही ना तर आत्महत्याचं प्रमाण वाढणार आणि उद्रेक तर निश्चित पद्धतीने वाढणार.